हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी योगिता योग होममेकरमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजची ही रेसिपी खूप रिक्वेस्टेड आहे. खूप जणांनी मला कमेंट केली की नॉनव्हेजची चिकन करीची रेसिपी दाखवा, तर आजची ही रेसिपी नॉनव्हेज प्रेमींसाठी आहे. तर आजची ही रेसिपी आपण एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहोत. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, चवीला तर अत्यंत भारी लागते. चला तर मग वेळ वाया न घालता आपली ही स्पेशल रेसिपी स्टार्ट करूयात. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा येतील. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपली स्पेशल रेसिपी स्टार्ट करूयात. तर इथे मी 1 किलो गावरान चिकन घेतलं आहे. तर आपण याला आता पहिल्यांदा मॅरिनेट करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे, तर मॅरिनेट करण्यासाठी मी 1/2 चमचा हळद टाकते आहे यामध्ये, आणि 2 चमचे मीठ. हे सर्व आपण प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये दहीसुद्धा ॲड करू शकता. सुरुवातीला हळद मीठ जास्त घालायचं, म्हणजे आपण नंतर भाजीत हळद घालत नाही आणि मिठाने एकदम मस्त असं त्याच्यामध्ये चव लागते चिकनची. तर आता हे मॅरिनेट होऊ देऊयात आणि तोपर्यंत आपण आता कांदा परतून घेऊयात. तर कुकरमध्ये मी पहिले तेल घेते. तुमच्या आवडीप्रमाणे तेल घेऊ शकता. कढईमध्ये मी 3 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये तेल तापलं की आपण 1 मीडियम साईजचा कांदा चिरलेला यामध्ये घालूया. आपण थोडासा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा सॉफ्ट झाला आहे तर आपण यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन घालूया. आणि हे मिक्स करून घेऊयात. याच्यावरती फक्त जस्ट झाकण ठेवून आपण याला थोडंसं पाणी सुटू देऊयात, साधारणतः 1 ते 2 मिनिट. तोपर्यंत एका साईडला मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे. यामध्ये आपण गरम पाणीच घालणार आहोत, थंड पाणी वापरायचं नाही आहे. आता 1 ते 2 मिनिट झाले, तुम्ही पाहू शकाल एकदम मस्त असं याला पाणी सुटलेलं आहे. तर आता हे मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहोत. जर तुम्हाला जेवढं पिवळं सूप हवं असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. खूप जास्तही पाणी ॲड करायचं नाही आहे, मग त्यात चिकनची चव लागत नाही. तर मी इथे 2 ते 2.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. तर आपण आता याचं झाकण, कुकरचं झाकण लावून आपण याला आता 10 मिनिट शिजू देऊयात लो टू मीडियम गॅसवर. तर जर तुम्हाला, जर तुमचं चिकन असेल म्हणजे बॉयलर चिकन, तर त्याला कमी वेळ लागतो. गावरान कोंबडीला थोडंसं जास्त वेळ लागतो. आणि जर बकरीचं मटण असेल तर त्याला खूप जास्त वेळ लागतो. तर त्या पद्धतीने तुम्ही ते शिजवू शकता. 10 मिनिट होत आहेत, तोपर्यंत आपण याचं वाटण काढून घेऊया. सर्वात पहिल्यांदा कढई गरम झाली की तेल न टाकता आपण थोडीशी हवरी किंवा तीळ भाजून घेऊया. तिळाशी मस्त उडायला लागली की मला समजायचं तीळ मस्त भाजून निघालं. तर आपण हे काढून घेऊया. त्यामध्येच आपण थोडीशी बाजरी भाजून घेऊयात. बाजरीने एकदम छान चव लागते भाजीची. साधारणतः 1 मोठा चमचा बाजरी असेल, तीही आपण भाजून घेऊया. बाजरी ही मस्त लाल परतली, ही काढून घेऊया. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. इथे मी 2 चमचे फुटाणे घेतलेत. तर तुम्ही फुटाणे नसतील तर हरभरा डाळही घेऊ शकता. तर ही थोडीशी परतून घेऊया. फुटाणे तेलामध्ये परतले की ते भाजी अशी पांढरी दिसत नाही. तेही काढून घेऊ. अर्धी वाटी खोबरं चिरून घेतले तर ते घालूयात. मस्त लाल परतायचंय खोबरं. खोबरं छान परतलं, हे काढून घेऊयात. यामध्ये हिरव्या 2 मिरच्या घालायच्या, फक्त परतून काढायच्या. आता यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे चिरले, ते घालायचे. कांदा आपण एकदम मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदाही मस्त परतलाय. आपण आता गॅसची फ्लेम ऑफ करून हे सर्व काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व आता वाटून घेऊयात. पहिल्यांदा खोबरं वाटून घ्यायचंय, त्याच्यानंतर कांदा ऍड करायचा त्यामध्ये. आणि यामध्ये 1/2 इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि कोथिंबीरच्या काड्या असतात तर त्या घेतल्यात मी यामध्ये काही.
हे सर्व आपण वाटून घेऊयात. एकदम फाईन पेस्ट बनवायची याची. 10 ते 15 मिनिट झालेत तर कुकरचे फ्लेम मी ऑफ केली आहे. तर कुकर आपण असाच थंड होऊ देऊयात आणि तोपर्यंत आपण जे वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे तर ते परतून घेऊयात. तर तुम्ही इथे पाहू शकाल एकदम फाईन पेस्ट मी बनवली आहे. या वाटणाचे आपण दोन भाज्या बनवू शकतो, एक तर पातळ भाजी आणि दुसरं म्हणजे याची आपण फ्राय बनवू शकतो. म्हणजेच याच वाटणाचं आपण एकदम साईडला सेपरेट करून फ्राय बनवू शकतो, तेही अगदी छान लागतं. पण आज मी फक्त पातळ भाजी बनवते आहे. तर आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेऊयात. तेल थोडंसं कमी घालायचं आहे कारण आपण जे मिठाचं सूप केलं आहे तर त्यामध्येही भरपूर तेल असणार आहे. तर इथे वाटण्यापुरतंच आपण तेल घेऊयात. तेल थोडंसं तापलं की ते इथे मी घरचा मसाला असतो तर तो एक चमचा घेतलेला आहे, किंवा तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. चला, सुहानाचा मटण मसाला 2 चमचे घेतलेत. सुहानाचा शक्यतो मटण मसालाच वापरायचा आहे, चिकन मसाला नाही. मटण मसाल्याची खूप छान चव येते. नेक्स्ट इथे मी काश्मीरी लाल मिर्च घेतली आहे. हे फक्त कलरसाठी घेतले, ऑप्शनल आहे पूर्णपणे. तर आपण हे लगेचच मिक्स करून यामध्ये वाटण घालणार आहोत. तुम्हाला जेवढं वाटण घालायचं आहे तुम्ही तेवढं घालू शकता. साधारणतः एवढं वाटण मला काफी आहे आणि हे उरलं आहे तर याचा आपण फ्राय बनवू शकतो. खूप जास्तही वाटण घातलं तर ती भाजी चविष्ट लागत नाही, म्हणजे खूप घट्ट होते ती. आता या वाटणाला आपण मस्तपैकी तरी येऊ देऊयात. आता तुम्ही पाहू शकाल मस्त वाटणाला तरी आली आहे. तर आपण आता हे कुकरमधलं सूप यामध्ये घालूया. एकदम मस्त शिजले आपलं चिकन. जर तुम्हाला हवं असेल तर एक्स्ट्रा पाणी आपण यामध्ये घालू शकतो, फक्त ते गरम करून घालायचं आहे. आता इथे मला भाजी थोडीशी घट्ट वाटते तर पातळ बनवण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी गरम करून यामध्ये घालणार आहे. यामध्ये आता मी पाणी गरम पाणी घालते. जेवढं तुम्हाला पातळ हवं आहे तेवढं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. तर आता त्याला आपण मस्त कढून देऊयात. म्हणजे 4 ते 5 मिनिट याला असं मस्त उकळू दिल्यावरती अजून भाजीची चव आहे ती दुप्पट वाढते. भाजी आता 4 ते 5 मिनिट मस्त उकळून रेडी आहे. तर आता गॅसची फ्लेम ऑफ करूयात आणि आता हे सर्व करून घेऊयात. एकदम चणचणीत आणि एकदम झणझणीत आपली चिकन करी रेडी झाली आहे. अतिशय मस्त दिसतीये आणि चवीला तर भन्नाटच लागते. तर ही करी तुम्ही भाकरी, रोटी, नान, चपाती कशाबरोबरही इन्जॉय करू शकता. सर्वांबरोबर ती परफेक्ट जाते. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा. जर या रेसिपीबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आता पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, मजेत राहा. बाय बाय.